अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जीनियस मास्टर फाउंडेशन जामनेर यांच्या वतीने जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे 2023-24 या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले। शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंड, पंचायत समिती माजी गटनेते अमर पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, सहकार गटाचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह आदी मान्यवर तसेच शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या। या दिनानिमित्त आपण आज या 10 तारखेला इथे कार्यक्रम वितरित सोहळा केलेला आहे। खरं म्हणजे हा पुरस्कार सोहळा आदर्श काम करणारे गुणवंत यांचाच नसून इथे उपस्थित असलेले सर्व क्षेत्रातले सर्व मान्यवर या सर्वांसाठी मी आवाहन करतो। तसेच आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं सर्वांचं तुमचं क्षेत्र वेगळं आहे, परंतु आमचं क्षेत्र म्हणजे शेतकऱ्यासाठी आहे आणि मला साफ अभिमान आहे की मी ज्या क्षेत्रात काम करतो ते क्षेत्र कधीही बंद पडत नाही। इतका मोठा कोरोना येऊन गेला, परंतु आमचं शेती क्षेत्र हे कधीच बंद पडलं नाही। अवघ्या जगाचा भूशुंडा असलेला हा आपला शेतकरी, त्या क्षेत्रात मी कृषी विभागात 2010 रोजी पदार्पण केलं आणि त्या दिवसापासून काम मी करत असतो। कोणी जगण्यासाठी पाणी पितो, कोणी पाण्यासाठी जगतो, असे अनेक उदाहरण आपल्या जीवनात येतात। मी तर एकच सांगेल की सर्व क्षेत्रातील लोकांनी एक माणूस म्हणून जगता, एक व्यक्तिमत्व म्हणून जर जगलं तर सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर येणारी आपली पिढी ठरेल। आणि माणसाचा प्रवास हा फक्त 2 दिवसाचा आहे। लय म्हणत असतील माणसं काय 80 वर्ष जगलो, 90 वर्ष जगलो, 100 वर्ष जगलो, परंतु त्या डॉक्टर सुद्धा उपस्थित आहेत। मी सांगतो फक्त 2 दिवसाचा प्रवास आहे। एक म्हणजे ज्या दिवशी माणूस जन्माला आला तो दिवस आणि मृत्यू जवळतो तो 2 दिवस हा मधला फक्त जीवनाचा प्रवास आहे। ज्या दिवशी जन्माला आलो किंवा तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या दिवशी आपल्याला ध्येय होता, नाव नव्हतं। ज्या दिवशी आपण इथून रोज जाणार आहे त्या दिवशी आपल्याला नाव नाही राहील, देह राहणार नाही। यातील प्रवास म्हणजे आपलं जीवन आहे आणि हे जीवन जर आपल्याला प्रत्येकाला साध्य करायचं असेल तर सर्व क्षेत्रामध्ये सर्वांनी प्रामाणिक कार्य करणं हीच काळाची गरज आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, असं एकही घर नाही, एकही कुटुंब नाही की ज्या घरामध्ये गोळ्या नसतील। इथे डॉक्टर्स पण उपलब्ध आहे, त्यांना विचारा। जळगावला जरी गेले तर 280 हॉस्पिटल आहे। आरोग्य जीवन जगत असताना स्वतःसाठी तर सर्वच जगता, पण इतरांसाठी सुद्धा जगून पहा। इतकं सुंदर आरोग्य आहे आणि या निसर्गामध्ये अनेक जीव जंतू खूप आहेत। कुत्रे हे मानवे सर्वच जगतात, पण मानवासारखा देह जो ऑब्झर्वर पण कोणी सुद्धा मिळणार नाही। असं सुंदर आरोग्य आपल्याला लाभलेलं आहे। त्या आरोग्याचा आणि त्या जीवनाचा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला जीवन जगायचंय। परवा स्मशानात गेलो, तिथे राख पाहिली, राख सावता सावता राख गोळा करता करता माणसांमध्ये असलेला अहंकार, मीपणा, अतिरेकपणा, स्वार्थ कुठे सापडला नाही, फक्त त्याची राख झालेली होती। आणि आयुष्यामध्ये माणूस एकमेकाला तोंड जोडत असतो, का जोडत असतो की माझ्यापेक्षा कोणी मोठा लावणे पाहिजे। हा दुर्गुण जेव्हा तुम्ही आम्ही आपण काढणार तेव्हाच खऱ्या अर्थानं आपला देश, आपला राष्ट्र, आपलं जग हे स्वयंपूर्ण होणार आहे। आणि दोनच गोष्टी सांगत आपल्याला हो आपण बोलायचे संबंध नाही, सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे। ज्या गावात जास्त दवाखाने ते गाव म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून वाईट आहे, फक्त आमचेच पाहुणे इथे बसले, तो म्हणजे माझ्याच पुढे पाहिजे आहे। पण असं नाही म्हणणार, मी खरं सांगतो आंतरराष्ट्रीय पोस्टिंगकडून अन्य वर्ष हे फक्त आपल्या जामनेर जळगाव किंवा महाराष्ट्रासाठी मर्यादित नसून जागतिक लेवलला याचा प्रचार आणि प्रसार चालू आहे। तरी आपल्या आरात नागली नाचणी उदा वरळी भगत
त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार माझ्या सर्व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी माझे कुटुंब माझे नातेवाईक इष्टमंडळी आणि उपस्थित सर्व मान्यवरांना अर्पण करतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शिक्षक रत्न पुरस्कार सोहळ्यास उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रशांतदादा बोर्डे, आमचे मार्गदर्शक दीपक वर्माचे माजी अध्यक्ष आदरणीय दिलीप कोळपे सर, गझल सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय उदय पाटील साहेब, माजी अध्यक्ष मनोज आम्हा, उपस्थित सर्व गझलचे संचालक मंडळ, भुसा सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, माझे सहकारी आदरणीय विश्वास पाटील साहेब, तरुण साहेब, सीएम चौधरी साहेब, उपस्थित सर्व शिक्षक पुरस्कारार्थी बांधव बंधवाने बघितलं. जीनियस मास्टर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम आयोजित केले जातात. शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल, संगणक वाटप असेल, गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत असेल असे अनेक कार्यक्रम मागील वर्षभरामध्ये या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आले. या फाउंडेशनला आर्थिक सहकार्य करणारे आदरणीय सर्व त्याचे मार्गदर्शक गटनेते प्रशांतदादा बोर्डे, अंबरदादा पाटील, सर्व त्यांचे सर्व नंदराव डॉक्टर पाटील साहेब उपस्थित सर्व त्यांना आर्थिक मदत देतात आणि त्यामध्ये जिल्हाभरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हे राबवू शकतात. त्यांची संपूर्ण टीम या टीमचे प्रमुख रमेश पाटील सर यांचा मी मनपूर्वक आभार मानेल की आपण एवढा चांगला जेवणदारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. केवळ शिक्षकच नाही तर इतर विभागातील कर्मचारी अधिकारी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी करत आहात. मी गेल्या 14 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये विस्तार अधिकारी म्हणून काम करीत आहे. माझ्या स्वतःच्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत आज हा माझा सन्मान होतोय याचा मला मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे. मी गेल्या 14 वर्षामध्ये जवळ 4 तालुक्यामध्ये काम केलं. माझे जे सहकारी होते सहकारी शिक्षक त्या सहकारी शिक्षकाचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचा जास्त आनंद या ठिकाणी मला होत आहे. खर तर 5 सप्टेंबरला शिक्षक दिन सोहळा संपन्न झाला परंतु सर्व शिक्षकांचा त्या ठिकाणी सन्मान होत नाही. आपण आपल्या तालुक्यातील आणि सर्व तालुक्यातील एक एक शिक्षकांना या ठिकाणी बोलवून खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहात. माझे सर्व शिक्षक हे 24 तास आपल्या या विद्यार्थ्यांचं काम या ठिकाणी करत असतात. एका सहकारी बाबा म्हणले की व्हॉट्सअपमुळे आपण 24 तास ऑनलाईन असतो, विविध परिपत्रक असतील, शासन निर्णय असतील, चिया असेल त्याचं वाचन करतो आणि त्याची अनुभवाने आपण शाळा सराव करतो. पूर्ण वारा पाऊस त्याची प्रमाण वाढता खेडोपाडी गोर गरीब विद्यार्थ्यांची सेवा आणि त्यांना ज्ञानदान ते करण्याचं काम माझे शिक्षक पाहणं करीत आहेत आणि सर्व शिक्षक हे आदर्श आहेत. त्यातून प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. आदर्श म्हटल्यावर आणखी जबाबदारी आपली वाढते. आदर्श सन्मान मिळाल्यावर आणखी चांगलं काम करून दाखवण्याची आपल्याला आता प्रेरणा मिळाली आहे आणि आपण नक्कीच त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने कामकाज करूया असं आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी सर्व मान्यवरांना सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. आपलं पवित्र
आणि आमचे असंख्य बांधव अनेक अडचणींना सामना करत अगदी यशस्वीपणे त्यावर मात करून आपलं कार्य प्रामाणिकपणे करत आहे आणि अशाच कार्याचा गौरव या ठिकाणी होत आहे. म्हणून सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने मी म्हणेन शिल्पकारांनी या राष्ट्राचा मंगल माझे काम शाळा हे मंदिर माझे इथे घडवितो श्याम इथे घडवितो श्याम. या ठिकाणी पुनश्च जो या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित झालेला आहे किंवा मला जो पुरस्कार मिळालेला आहे तो मी माझ्या शाळेचे सर्व सहकारी शालेय व्यवस्थापन समिती आमचे मार्गदर्शक केंद्र प्रमुख गटातील आमचे मार्गदर्शक सर्व अधिकारी आणि आमचे दैवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्पित करते आणि जिनियस मास्टर फाउंडेशनच्या पुढील कार्याला सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द सांगते. खरं म्हणजे जर विचार केला तर प्रत्येक शिक्षक हा आदर्शच असतो आणि विद्यार्थ्यांचा तर निश्चितच आदर्श असतो. परंतु असं असलं तरी सुद्धा काही जणांचं म्हणजे गुन्हे कार्य याची दखल घ्यावीच लागते आणि ती दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करून प्रोत्साहित करायचं असतं आणि हेच काम जिनियस फाउंडेशन मार्फत होत असतं. कारण जो पुरस्कार असतो तो पुरस्कार दिला तर प्रोत्साहन देतो त्यालाही चांगलं वाटतं आपल्या कामाची दखल घेतली गेली तो अधिक अधिक चांगलं काम करतो. पण इतर जे राहतात त्यांना सुद्धा या पुरस्कारापासून प्रेरणा मिळाली की आपण जर चांगलं काम केलं तर निश्चितच आपली सुद्धा दखल घेतली जाईल. आणि म्हणूनच या सर्व पुरस्कार त्यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि जिनियस मास्टर फाउंडेशनला सुद्धा धन्यवाद देतो की ते वर्षभर विविध कार्यक्रम राबवत असतात शिक्षकांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि समाजातील विविध घटकांसाठी सुद्धा ते विविध कार्यक्रम करत असतात. मला ते माहिती तर त्यांनी सुद्धा यावेळेला फक्त आदर्श शिक्षकांचाच विचार केला नाही तर विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांच्या सुद्धा कार्याची दखल घेतली आणि त्या कार्याची दखल घेऊन त्यांना सुद्धा त्यांनी पुरस्कार वितरण केलं. तर या जिनियस फाउंडेशनचे कार्याला मी धन्यवाद देतो आपलं सर्व पुरस्कारचे अभिनंदन करतो आणि माझं मनातलं संबोधन आजच्या जिनियस मास्टर फाउंडेशन जामनेर यांच्याकडून आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार या पुरस्काराचे आदरणीय प्रशांतजी बोंडे त्याचबरोबर आपल्या सर्वांचे आदरणीय स्थान आणि सर्व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय प्रोफेसर त्याचबरोबर गसाचे अध्यक्ष आदरणीय उदय बापू गसाचे उपाध्यक्ष आदरणीय रवींद्र सोमणे गसाचे संचालक आदरणीय अजब सिंग पाटील योगेश इंगळे आदरणीय अनिल भाऊ गायकवाड त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी चौधरी साहेब सरोदे साहेब त्याचबरोबर सर्व मंचावरील उपाध्यक्ष सॉरी मंचावरील सर्व बंधू भगिनी आणि समोर बसलेले माझे सर्व ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श रत्न पुरस्कार मिळाला त्या सर्व पुरस्कार अर्थिंदो. आज आपण बघितलं अनेक लोकांनी आपल्या पुरस्काराबद्दल म्हटलं परंतु आपण काम करत असताना प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आपलं काम करत असतो परंतु ज्यावेळेस आपल्या कामाची दखल आपल्या चांगल्या कामाची दखल जेव्हा घेतली जाते आणि आपल्या अभिनंदनाची थाप जेव्हा आपल्या पाठीवरती पडते त्यावेळेस आपल्याला नक्की प्रोत्साहन मिळतं की आपण जे समाजासाठी करतोय याच्यासाठी आपण करतोय त्याची दखल समाजाने घेतली आणि त्यावेळेस समाधान मिळाल्यानंतर मात्र माणसाला प्रेरणा मिळत असते की आपण असंच काम करत आहोत. नाहीतर आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण काम करतो आणि काही लोक काम करत नाही त्यावेळेस आपण द्विधा स्थितीत असतो की काम करायचं त्यालाही तेवढा सन्मान आणि नाही करत त्यालाही तेवढा सन्मान. मात्र ज्यावेळेस असे कार्यक्रम घेतले जातात आणि आपल्याला सन्मानित केलं जातं त्यावेळेस आपल्याला आपल्या परिवाराला आपल्या मुलाबाळांना नक्कीच प्रेरणा मिळते की माझ्या वडिलांचा सन्मान झाला माझ्या आईचा सन्मान झाला माझ्या काकाचा सन्मान झाला माझ्या सुनेचा सन्मान झाला
तर पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना मी एक विनंती करतो की आता आपण पुरस्कार मिळाला म्हणून आपलं काम संपलेलं नाही, तर मात्र आता तुमचं काम वाढलेलं आहे. का? तर तुमच्याकडे समाज आता आदर्श म्हणून बघणार, ते ही आदर्शता टिकवण्याचं काम आपलं आहे. का? तर जे राहिलेले मंडळी असतील ही तुमची प्रेरणा आहे आणि त्यांनाही वाटेल की आपल्याला सुद्धा एक आदर्श शिक्षक, आदर्श रत्न पुरस्कार कुठल्याही क्षेत्रात असो तो मिळाला पाहिजे. आणि तो मिळाल्यानंतर जो सन्मान असतो, आपण बघितलं की ज्यांना ज्यांना फेटे बांधले त्यांचे जर चेहरे आणि तुम्ही फोटो काढा, नक्की आज तुम्ही सुंदर आणि सुशील दिसताय. वाटतं का? तर हा मनातून जेव्हा आनंद होतो तो आनंद माणसाचा चेहऱ्यावर उमटतो. आणि जेव्हा तुम्ही जरी आनंद असला पण मनातून असला तरी आपला मिश्किल चेहरा समोर येतो. तुमचे सर्वांचे फोटो तुम्हीच नंतर बघा, तुम्हाला नक्की वाटेल की आपण आज खुश होतो, आनंदित होतो, नेहमीपेक्षा हा फोटो तुमचा चांगला असेल. का? तर तुमच्या पाठीवरती कोणाची तरी थाप मिळाली आणि तुम्हाला वाटलं मी जे काम केलं त्याचं चीज आज झालं म्हणून समाधानी दखल घेतली, हा आनंद तुमच्या दुखवीत व्हावं म्हणून आपण नेहमी या आदर्श शिक्षक, आदर्श रत्न पुरस्काराचं पालन करावं एवढं मी सगळ्यांना विनंती करतो. या संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील, बरोबर आहे ना? सगळ्याचे नावे घेत नाही पण त्याची शेंडी मय अमर आहे, सगळ्याच आहे त्याच्यामध्ये. सर्वांच्या मनापासून मी अभिनंदन करेल की चांगली प्रथा परंपरा त्याच्या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचं मनापासून अभिनंदन त्या ठिकाणी करतो, त्यांना शुभेच्छाही देतो आणि कार्यक्रमाला खूप उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सकाळी पौर्णिमेचा कार्यक्रम होता त्यामुळे अर्धा मी मला सोडून अर्धास करता करता इथपर्यंत येतात, मला दुपास किती वाज येतात? दोन वाज म्हणजे 3 तास लेट तरी कार्यक्रम केला येताना पाहिजे पौर्णिमेला जवळपास 1.5 तास लागले. 2-3 किलोमीटर सगळे लोक 100 शिष्टमंडळ उभे होते गाड्या जाता येतो सगळं रस्ता आम्ही व्हायचे, त्यामुळे सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं. सध्या मतदारसंघात मी कमी असतो, भरपूर जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत, तुम्हाला माहिती आहे कसं चाललंय काय चाललंय, मी जास्त बोलत नाही. पुढे नैसर्गिक आपत्ती येते, कुठे आरक्षणाचा विषय आहे, अनेक ठिकाणी नांदेडला कोणी बसलेलं आहे त्याची तब्येत जास्त आहे, मला आता सध्या काही विमान दिले जावं लागेल, तिथे त्याचा औषध सोडावं लागेल, अशा अनेक गोष्टी आहेत. आता एसटीवाल्याचा फोन आला, आम्ही संपावर जातोय, तुमच्याशी मीटिंग करायची आहे, आता काही झालं की सगळे तुम्ही माझ्याशी मीटिंग करायची. संकट मतदारसंघाकडे फार येणं कमी होतं पण मतदारसंघामध्ये झाली टीम आहे, ते सगळे त्वरत काम करत असतात, माझे काही कमी भासून येत नाही, त्यामुळे ते बरं आहे. तो यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. आज या फाउंडेशनच्या वतीने आपल्याला पुरस्कार या ठिकाणी मिळालेले, एक चांगलं काम केल्याबद्दल. आपण आपल्या क्षेत्रात ज्या ज्या विभागात आहात त्या ठिकाणी आपण चांगलं काम करता आणि असा सत्कार होणं, असा पुरस्कार देणं हे म्हणजे राहायची गरज आहे. यातूनच आपल्याला प्रेरणा मिळत असते, यातूनच आपला उत्साह वाढत असतो कामाचा, यातून लोकांना, जनतेला, समाजाला, देशासाठी आपण चांगलं काय काम करू शकतो त्याची प्रेरणाही यातून मिळत असते. आज शिक्षकांनाही या ठिकाणी पुरस्कार मिळाले, एवढा आदर्श पुरस्कार झाला शिक्षकपूर्व त्यावेळेला मी नव्हतो, मी असंच काहीतरी भरपूर व्यक्त करून त्यामुळे मला येता आलं नाही, त्यामुळे त्या कार्यक्रमाला मी यावेळेला दरवर्षी मी असतो पण तो मला येता आलं नाही. पण शिक्षण क्षेत्र आता सध्या माझ्याकडे झालेलं असतं, पण जिल्हा परिषदेच्या सगळ्यात जास्त शाळा आहेत, मी ग्रामविकास मंत्री आहे, त्यामुळे या सगळ्या शाळा माझ्याकडे येतात. आपल्याला माहिती शिक्षकांकडे किती पूर्णता आहे, किती कमतरता आहे. आता 40,000 शिक्षक आम्ही या 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये भरतो आहे, 40,000 नवीन तरुण सगळे विद्यार्थी येतात ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, ते पास झालेले आहेत, पवित्र पोर्टलवर त्यांची नावं आहेत. अशी 40,000 तरुणांना आता आम्ही ऑर्डर देतोय आणि त्यापूर्वी आता जे जुने आहेत, जे मग दुर्गम भागात आहेत, लांब आहेत, भगिनी या ठिकाणी बसल्या आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, पण त्यांनाही मी संधी देतोय की बाबा तुम्हाला कोणती जागा पाहिजे खालीपैकी तर तुम्ही द्या, आम्ही तुमची सोय त्या ठिकाणी करतो आणि नंतर मग 40,000 जागा आम्ही भरणार आहे आणि मग त्या भागामध्ये ज्याला जायचं असेल त्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी. आणि आम्ही असं क्लिअर केलेलं आहे की तुम्हाला जिल्हा बदली करता येणार, ज्याला जायचं असेल तरी जायचं त्या ठिकाणी, नंतर नाही सांगायचं.
कारण शिक्षक वर्ग आपण जर बघितलं बदल्यांमध्ये एवढा व्यस्त असतो बदल्या बदल्या त्यामुळे मला तर हे खातं घेतल्यापासून इतका डोक्याला मला कळतच नाही काही काही लोक तर माझ्याकडे इतका वेळ असतं की ते शिकवता केव्हा आणि मुंबईत किती वेळा राहताना समजत राहतात कसे इतकी वाईट परिस्थिती इतकी म्हणजे बदल्यांच्या बाबतीमध्ये इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असते आणि म्हणून मला वाटतं मी यावेळेला सांगितलेलं आहे की तुम्हाला जळगाव जिल्हा आहे ना जळगाव जिल्ह्यात त्याचं बापा सगळे आपल्याला पालघरला जातात रस्त्याकडे जातात तिकडे भरती होतात सगळ्यात जास्त शिक्षक आपल्या इथल्या कुठल्या जिल्ह्यातले पालघर कोकणामध्ये मी तुम्हाला रायगडमध्ये पालघरमध्ये रत्नागिरीमध्ये आणि मग खराबची बदली मला 5 वर्ष झाले खराब लाईन येऊ आणि म्हणून तर आपण नियमच केला आहे एसटी डिपार्टमेंटमध्ये जर आपल्याकडे सगळे लोक इकडे आले म्हटले ना तर डिपार्टमेंट बदल होते तिकडचं इतके लोक आपल्याकडे सगळे तिकडे 2 वर्ष येतात 5 होतात आणि लगेच 5 वर्ष लगेच सगळे म्हणतात मी बदली करा ते मला लोक म्हणतात साहेब तुम्ही एवढे पत्र 100 वर्षावर पत्र दिले एवढं पर्यंत सोडलं तर आमचं टेपो बंदच करावं लागेल आमचे पुरापुरी शाळेत जायचं की नाही इकडे प्रवास करायचा की नाही इकडे गाड्या चालवायचा की नाही आणि इकडे आपले लोक तर कवा भाऊ तुम्ही मंत्री आहे एवढे करता नाही कार्यकर्ते बसतात म्हणजे एका पद्धतीने नाही झाला का आमचा आम्ही 30-30 वर्ष तुमच्या पाठीशी आहे हो बाबा पाठीकडे पडता पडता येत नाही काय करायचं पण ती सवय कोणालाच नाही काही करा ते बंद पडो का चालू राहू पण आमची बदली करा तर हक्काचा माणूस आहे मी पण त्यामुळे खूप अडचणी या ठिकाणी दुसरा आणि म्हणून आपण आता निर्णय घेतलेला आहे की तर जिल्हा बदली होणार नाही आम्ही सांगितलं की आता की ज्या शाळा आहेत त्या शाळेवर तुम्हाला 5 वर्ष राहू लागेल असंही आम्ही ठरवतो पण आम्ही थोडंसं रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये केलं स्पेशल केस म्हणून पण जिल्हा बाहेर आता बदली होणार नाही त्यामुळे बदल्याचा बराच ताप कमी होणार आहे तुम्हाला कंपल्सरी धारक तुम्हाला म्हणायला जागा नाही किंवा कुठली स्पेशल केस करा का काय करा पण हे होणं काळाची गरज आहे कारण आपण शिक्षण दारात काम करतात आपण विद्यार्थ्यांना शिकवतात आपण एक पिढीच तयार करतात पिढी निर्माण करतो आम्ही आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण तिथे वेळ देऊ शकलो नाही त्यामुळे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ शकलो नाही तर मला वाटतं पुढची पिढीची पिढी ही म्हणजे कशा अवस्थेत जाते आणि त्या बेस तुम्ही पहिली दुसरी तर त्याच्या परिचय शिकवणार नाही संस्कार केले नाही तर पुढे मग ते तसेच त्या पद्धतीने वाटचाल करत असतात आणि पिढीत ठिकाणी आपण सुद्धवू शकलो नाही किंवा सक्षम करू शकलो नाही असंही वाटतंय आणि म्हणून शिक्षकांच्या बाबतीत मी सांगेल की आपली जबाबदारी मोठी आहे आपल्याला देशाचा भावी नागरिक ठरवायचा आहे आणि जिल्हा परिषदेवर मला समजत नाही लोकांचा इतका विश्वास का कमी होतोय का आपले मुलं टाकत नाही आता मी एकदा मी इथे गेलो होतो वाकडजवळ मोठी शाळा ती वाकडी वाकडी नाही वाकडी होती शाळा कर्णफाटा कर्णफाटाला होती शाळा परत कपाल वाटलं तिला मीटिंगवर संपवलं की या शाळेमध्ये नंबर टाकायचा म्हणून या शाळेमध्ये आमचा नंबर लावायचा म्हणून मग माझं म्हणणं प्रत्येक शाळेत का नाही हो आज संख्या किती आपली आज आम्ही तर सगळं डिजिटल सगळं करून काढलं संख्या सगळी काढली आता आम्ही आधार लिंक केलेला आहे किती शिक्षक कमी झाले किती संख्या म्हणजे आपण नुसते विद्यार्थी दाखवतो आमच्याकडे एवढे विद्यार्थी आहे आमच्याकडे तेवढे विद्यार्थी आहे एवढे विद्यार्थी तेवढे विद्यार्थी आहे पण अनेक ठिकाणी प्रत्यक्ष गडबडी आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्ही सगळे वेळ का लागला मला भरतीला मग आम्ही सगळे आधार लिंक केले सगळे आणि इथं संख्या काढली खूप मोठी तफावत सगळ्या संख्येमध्ये आढळली आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी आपल्याकडे जे काम आहे ते अतिशय महत्वाचं आहे अतिशय महत्वाचं आहे पण या शिक्षणाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे गांभीर्याने बघण्याची गरज मी म्हणजे खरं कधी कधी इतकी कमाल वाटते मी ते गावाचं नाव सांगणार नाही एका गावाला एक ठिकाण तालुक्यात गेलो काय परिस्थिती होती सगळे लोक स्टँड होते काय सगळे बाहेर देशात लहान मुलांपासून इथे विचार करणार होतो की एवढी गर्दी इथे 2-3 दिवसाच्या म्हणून पुढे जातात बाहेर आपली शाळा नाही का मोठं गाव काय म्हणे मग काय झालं ते म्हणजे चला शाळेत जुलबीच्या शाळेमध्ये एकेका वर्गात 10-12 विद्यार्थी होते पहिली दुसरी तिसरी पहिली सातवी तिकडे 5वीच्या वर्गामध्ये गेलो एक शिक्षिका होत्या ती वकिली कन्या होत्या आमचे ती त्या शिकवत होती त्याचा कोणत्या विद्यार्थी विचार करेल काय तो म्हटलं सगळ्यात हुशार विद्यार्थी कोणता सगळ्यात हुशार हाय म्हणजे ये इकडे कितीचा वर्ग आहे 5वीचा पाडे पाडले म्हणजे पाडे पाडले समाने पोलिसचा पाडा येत नाही 13चा म्हणून येत नाही म्हणून म्हटलं 10 म्हणून 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 10
म्हणजे मी आली त्यावेळेला तर आपली विषय करतो ना आपण तिथलं 60 लोक यांना वर्षी नाही ना हे 100 लोकांसमोर घडली घटना आहे म्हणजे मी आली तर तो आपली विषय करतो ना आता तरी म्हणजे वर्ष बरोबर आपण तर असं 60 पर्यंत गेला होता तर मला तुम्ही सांगा तर काय ते पिढी घडणार काय ते विद्यार्थी घडणार ते विद्यार्थी काय भवितव्य आहे मला वाटतं असं लाईटिंग लोकांना सांगणार नाही मी एका शाळेवर गेलो एका दिवशी तेवढं मोठं गाव तांडव होतं तेवढं आमच्या शाळेवर चला सगळे पोरं सरळ पळत होते इकडे तिकडे मोठं प्रिमस मोठं ग्राउंड होतं चांगले वर्ग होते चांगली शाळा होती दोन तीन पाय ठेवती असं काही पाप काय ठावते पाप म्हणजे आपलं कार्यकर्ते म्हणजे सगळे कार्यकर्ते तुम्ही पाहते करून काय करता म्हणजे मी गेलो पुढची धडपड येतो सगळं खाली सोडलं उठले खाली काय काय म्हटलं पोरं बाहेर फिरताय तुमच्या पोरगर बसल्या कधी करत बाकी बाहेर फुटतायत चाललं काय हे काय म्हटलं मला काय माहित आमचे कार्यक्रम शक्यतो रेकॉर्ड आहे शक्यतो रेकॉर्ड आहे म्हणजे परिस्थिती सांगतो आई शब्द परिस्थिती आणि मग म्हणजे काही म्हणजे दिवसभर म्हणजे आकडे काढतात वर्गावर जातात बसतात लागले लागले लगेच तिकडे शेंदुडे जातात लगेच लोक परत येतात बरं पण याच मुलांना काही ती वस्तुस्थिती आहे मला वाटतं हे अपेक्षा तयार करतात आपल्याकडे केवढं मोठं काम आहे आपल्याकडे देशाची भावी पिढी घडवण्याचं काम आहे पण अशा अनेक अशा शाळा आहेत ते इतके आदर्श आहेत आणि इतके विद्यार्थ्यांची लाईफ त्या ठेवली लागते की महाराष्ट्रामध्ये मला काही शाळा बघायला जायचं आहे आपल्या तालुक्याच्या शाळेत लवकर दाखवायचं की इतकं चांगलं काम या ठिकाणी होत आहे इतकं विद्यार्थ्यांची ती अधिक लागलेली आहे मी कर्ण पाटील शाळेमध्ये गेलो तर विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या मुलांना इंग्लिश बोलतो तिथे फडफडी इंग्लिश बोलतो पहिली दुसरीचे मुलं मला खूप अभिमान वाटतो इंग्लिश बोर्ड म्हणजे असं नाही पण त्याचं सामान्य ज्ञान जनरल ज्ञान हे सुद्धा इतकं पक्क होतं की मला आश्चर्य वाटलं पण ते दोन शिक्षक एवढे विद्यार्थी तयार करू शकतात ते सगळे जण शाळा करू शकतात पाचवी करत असतात काय असेल ती मग आपण काय करू शकत नाही माझा हात आला की आदर्श शिक्षक पुरस्कार त्या वेळेला मी सगळ्यांना विचारतो की आपण सगळे आदर्श आहात आपण त्या गावामध्ये शिकवतात आपले पूर्ण ते शाळेत शिकतात का त्या शाळेत आपण आदर्श झालो आदर्श म्हणून घेतलेला आहे कोणी आदर करत नाही आपले मुलं पाचवीमध्ये आपले मुलं तालुक्याच्या ठिकाणी आपले मुलं जिल्ह्याच्या ठिकाणी आणि आपण ज्या शाळेत शिकतो तर तिसरे गरिबाची मुलं शिकतील हे का होतं आणि म्हणून मला असं वाटतं की शाळा इतकी आदर्श आली पाहिजे शिक्षण पद्धती आपली अशी असली पाहिजे शिकवण्याची पद्धत अशी असली पाहिजे की आपल्याला वाटलं पाहिजे की नाही माझा मुलगा माझ्या शाळेत शिकेल मी याला घडवेल हा पुढे जाईल इथे अनेक विद्यार्थी आहेत ते शाळेमधले मी या शेतकरी शाळेत शिकत होतो आपल्या जिल्हाभरच्या शाळेमध्ये तिथं बी ओ टी झालेलं तिथे तिथे मी शिकत होतो अर्थात मी काही फार हुशार असल्याचा भाग नाही आहे मी त्यांच्या लहानपणा निघत झालो बारावीला आरामही केला वारी पण केली पण माझ्या बरोबर असलेले डॉक्टर कदे आहेत मग मकरंद चौधरी आहेत अनिल खडके आहेत म्हणजे किती लोक डॉक्टर राहता आहेत हे सगळे भास्कर मार्केटला भरलेलं अग्रवाल आहेत पी डी पाटील आहेत हे सगळे या शाळेवर शिकलो मी म्हणजे आज ते एम ए झाले एम डी झाले तेवढं मोठं नाव आहे असे अनेक लोक आहेत जे ते त्या ठिकाणी मोठे डॉक्टर झाले इंजिनियर झाले त्यांचे वकील झाले त्यांचं मोठं नाव आहे ना आम्ही तेवढ्या शाळेमध्ये शिकलो असं नाही की आम्ही काय आमच्या वेळेला इंग्लिश मिडियम शाळा होत्या पण माझं जाऊन आपण भरभर जे लोक सगळे शिकले ते सगळे आता मोठ्या पदावर आहेत मोठे डॉक्टर आहेत नामांकित असे अनेक लोक इकडे ते मला नाव सांगितले आता देशमुख म्हणून सगळे आहेत आपल्याकडे तुम्ही डॉक्टर डोळ्यांचे आहेत पॅथॉलॉजी आहेत रेडिओलॉजिस्ट आहेत ते सगळे आपल्या शाळेत झाले शिकलेले ते मेरिटवर आले पहिले आले आता त्यांचे मुलं देशामध्ये पहिले आहेत आता ते जगावर शिकवलं त्यांनी देशामध्ये सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये देशात पहिले आलेले आहेत पण मला असं वाटतं की या ठिकाणी आपली पद्धत जी आहे आपण त्या पद्धती शाळेकडे बघितलं पाहिजे विद्यार्थ्यांकडे आपलाच मुलगा आहे असं समजून ज्या वेळेला आपण विचार करून त्या विद्यार्थ्यांना शिकवू त्यावेळेला मला वाटतं की हा ग्रामीण भागातला मुलगा आहे आजकाल कॉम्पिटिशन किती वाढलेली आहे स्पर्धा किती वाढलेल्या आहेत त्यामुळे त्यांना ते ज्ञान देणं अपरिहार्य आहे पण मला वाटतं आपण ज्या पद्धतीने शिकवतो आहोत त्या पद्धती मुलांना संस्कार टाकतो ते पुढे त्याला आयुष्यभर करत आहे आयुष्यभर आणि म्हणून माझी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण चांगलं काम केलं पाहिजे आपल्याकडे पिढी घडवण्याचं काम आहे शिक्षण देण्याचं काम आहे त्यामुळे चांगलं जर आपण केलं तर हा देश आपण त्याकडून अपेक्षा करतो आपला सर्वात तरुण देश आहे जगाच्या पाठीवर सर्वात देश कुठं तरुण आहे तर हा इंडिया आहे आज 140-143 कोटी संख्या आपली लोकसंख्या या ठिकाणी होते आपण मिळवलं काही अर्थात 5 वर्षांनी मला आपण चॅनलही मागे टाकून देऊ इतकं जोरा स्पीड आहे आपला लोकसंख्येचा नाही पण त्याबरोबर आपण तरुणांची संख्या जी आहे ती जगामध्ये कुठेही तेवढी 15-25 संख्या आपल्याकडे आपल्या देशामध्ये मग आपण काय करतोय आपला तरुण काय करतोय नोकरीच्या मागे लोक गेली फिरतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न की सगळ्यांना सरकार करून देऊ शकत नाही पण तो आपण बघताय पण इथे राजकीय भाग नाही आहे पण मोदीजींनी ज्या पद्धतीने आता नवीन नवीन सगळे शिक्षण पद्धती काढलेल्या आहेत स्टार्टअप या सगळ्या योजना आहेत घ्या पैसे घ्या तुमचा व्यवसाय सुरू करा तुम्हाला आता व्यवसाय बघून शिक्षण दिलं जाईल
नुसतं शिक्षण नाही झालं, तुम्ही बी ए झाले, बी कॉम झाले, बी एस सी झाले, डिग्री घेतल्या बाहेर पडले, एम ए झाले असं नाही, तर आता व्यवसाय विभोग की त्यामुळे तुम्हाला बाहेर पडल्यावर लगेच तिकडे तुम्हाला शिक्षण म्हणजे तुम्हाला नोकरी मिळेल, तुम्हाला काही कमवता येईल 10,000 रुपये 20,000 रुपये अशा पद्धतीने शिक्षण पद्धती आपली आपण कौशल्य विकासच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना महिलांना प्रोत्साहित करतो, त्यांना आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊन 6-7 वर्षापर्यंत आपण कामं करतो, माझ्या खात्याकडे ते काम आहे आपण ते त्या ठिकाणी करतो, मला वाटतं नुसतं नोकऱ्याच्या मागे नाही तर सगळ्या क्षेत्रामध्ये काम करता आलं पाहिजे. आज परवा मी या ठिकाणी क्लास घेतला, आपण एक शिबिर घेतलं जर्मनीला, लोकांची मागणी जर्मनीला, इथे आपण 10,000-15,000 रुपये मिळाले की खुश होतो, तिथे आपल्या 2-4 रुपये दिलं महिन्याला आणि ते मिळाले की म्हणजे त्यातून काही खर्च तिथे आहे पण सहज 50,000 रुपये आपण सेव्हिंग करू शकतो महिन्याला सहज. मी जर्मनीला गेलो होतो 4 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी, तिथल्या सरकारच्या बद्दलची भेट घेतली, तिथल्या उद्योगाची भेट झाली आणि ते म्हणजे काय तुम्ही आमच्याकडे माणसं द्या, तुम्ही आयटीआयचे विद्यार्थी द्या, सध्या 10 वर्ष झालेले 18 वर्षाचे विद्यार्थी पाठवा, त्यांना आमच्याकडे काम आहे. तिथे माणसांची कमतरता आहे, तिथे सिनियर लोक आहेत सगळे, तिथलं वय सरासरी 100 वर्षापर्यंत आहे जगण्याचं, जे आपल्याकडे 70 आहे आपल्याकडे 30 वर्ष जास्त जगतात, तिथलं क्लायमेट हवामान त्याचं खानपान ते वेगळं आहे, त्याची जीवनपद्धती वेगळी आहे, पण तिथे आता तरुण राहिले ते तिथे हाताला काम कोणाला द्यायचं हा प्रश्न तिथे समोर आहे, म्हणून तुम्ही लाखांकडे माणसं पाठवा. म्हणून आपण निर्णय घेतला मुंबईला एक जपान जर्मन भाषा बोलल्या तर भाषेला खूप प्रॉब्लेम येतो जपानमध्ये, पण किंवा जर्मनमध्ये युरोपमध्ये ते त्यांचीच भाषा बोलतात, इंग्लिश सुद्धा ते बोलत नाही जास्त, त्यामुळे तिथे भाषेचा प्रॉब्लेम आहे. आपण तिथे आता क्लासेस सुरू केल्या मुंबईमध्ये त्या विद्यार्थ्यांना, मी इथे सांगितलेलं आहे की आपण इथे क्लास घेऊ, आपण इथे विद्यार्थ्यांना बोलवलं, त्यात 2-3 विद्यार्थी निवडले आणि मला काय किंवा 100 विद्यार्थी आपल्या लोक इथे जर्मनीला गेले पाहिजे, त्यांना काही व्यवसाय मिळाला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. मी असे त्या ठिकाणी लोक बघितले इंडियात की काही बाबा मी नोकरी करायला आलो, आज माझ्या 5 कंपन्या आहेत, माझ्या हाताखाली तिथे 500 रुपये काम करताय, 200 इंजिनियर माझ्या हाताखाली काम करताय, नगरचं माणूस आता तरुण तो गेला तिथे आणि ते सुरू केलं. आता तो लंडन मध्ये कंपनी, जर्मन मध्ये कंपनी, म्हणजे तो 5-6 ऑफिस आहे मोठा आहे आणि काय नव्हतं म्हणे, मी शंकरचा मुलगा आहे साधा इंजिनियर झालो तिकडे आलो काहीच नाही माझ्याकडे, पण मी बघता बघता आपण सगळे जमून इथले लोकांची गरज बघून तिचे कामाची गरज बघून सगळे आपले लोक इकडे आणले आणि आज माझं एकदम जोरात काम चाललंय. तो आठवड्यातून इकडे सुद्धा इंडियात येतो 4-5 वेळा येतो महिन्यातून, तिकडे राहतो, इथल्याही कामं संपवतो, इथे कामं सुरू केले, तिच्या नंतर तिकडे घेऊन नंतर, म्हणजे असे मला वाटतं की आपण नुसतं असं एकाच कामाच्या मागे का हेच करू का तेच करू, म्हणजे आपल्यासाठी नाही की तरुणांसाठी हा विषय, पण मला असं वाटतं की आपण आपली जी वृत्ती अशी थोडीशी चौकस असली पाहिजे, आपला दृष्टिकोन चौकस होता पाहिजे, मला काय करता येईल. छोटे मुलगी अनेक उदाहरण देतो की माणूस छोट्यातून मोठा कसा होतो, अंबानी काय लागेल त्याच्या घरी काय एकदम पैसा डोंगर आला का, त्याला काही सोन्याची खाण सापडली का, स्वस्त बसून टोपल्यावर कापड विकत होते धीरूभाई अंबानी. बघता बघता जगामध्ये किंवा नंबर पहिले 10 मध्ये 5 पद येऊन गेलेले असे अनेक लोकांची उदाहरणं दिली तुम्हाला की ते काहीच नव्हते, काहीच नव्हतं, शून्य होते आणि ते आज कुठे जाऊन बसलेले, शेवटी कर्तृत्वानेच माणूस मोठा होतो, आपल्यालाच काहीतरी करायचं असतं आणि मला वाटतं त्यातूनच मोठं झाल्यावर आज अनेक लोक आज जगामध्ये कुठल्या कुठे जाऊन बसले. आता मी म्हणजे आपापलं क्षेत्र कुठलंही असेल, शिक्षण घेतलं असेल, नोकरीचं असेल, व्यवसायचं असेल, व्यापारचं असेल, आज छोटे छोटे उद्योग मी ते बघतो गावामध्ये सुद्धा, आज काय चाललंय म्हणजे अगदी घरी 2-4 महिन्या पापड लागणार मोठी इंडस्ट्री लावली, 50% आहे की कोणी कर्ज घेतलेलं आहे, आज त्याच्या पापडचा एवढी डिमांड आहे की ते पुरे करू शकत नाही, बाबा तुला मला युनिट वाढवायचं आहे, म्हणजे अगदी छोट्या तिकडच्या इंदिरा निवासमध्ये इंदिरा आवासापर्यंत आधार निवडायचं तरुण मुलं आहेत, ते या ठिकाणी विवेकानंद नगरमधले मुलं आहेत, त्यांनी इतके चांगले युनिट सुरू केले माझ्यासारखा. मी पण तुम्ही शिक्षक आहे, माझे वडील शिक्षक होते, इथे शाळेमध्ये शिक्षक होते, मी त्यांचा मुलगा आहे, आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी पण ठीक आहे. आता मी शिक्षणात पुढे गेलो तिथं माझ्या वडिलांना खूप वाटायचं की आज शिकला पाहिजे, शिक्षक झाला पाहिजे, मग म्हणजे शिक्षकाला मोठा म्हणजे क्लब तरी लावून टाकतो, शाळेमध्ये त्यांना खूप आग्रह होता की हा कसा तरी ग्रॅज्युएट झाला की याला कुठे नोकरी लावून टाकतो, त्याचा खूप आग्रह होता, कुठे करेल काय पुढे, शेतीची आपली लागली शेती आहे पण नोकरी लागावी असं त्यांची अपेक्षा होती, पण आपला सगळा ट्रॅक चुकला सुरुवातीपासून. एक खेळाडू म्हणून पुणे युनिव्हर्सिटी स्टेटला मी कबड्डी कुस्ती चांगला खेळाडू होतो, मी हॉलीबॉल खेळाडू होतो, मी महाराष्ट्राच्या टीम मध्ये खेळलो आहे, पुण्याच्या टीम मध्ये खेळलो, युनिव्हर्सिटीच्या मी ऑलराऊंडर खेळाडू होतो आणि म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्षित होतं आणि नंतर मग 11वीपासून जेव्हा निवडणुका सुरू झाल्या कॉलेजच्या जीएसच्या, मग त्यावेळेला असं नाही की सगळ्यात हुशार विद्यार्थी त्याला सीआर करायचं तरी वागणं असं होतं, त्यावेळेला त्यावेळेला आपले सार्वजनिक निवडणूक आपण सारखे असं आपल्याला एवढे मुलं आहेत 700 मुलं आहेत 700 मुलं मतदान करायचं सार्वजनिक होतं आणि
मी आकाशमध्ये 11 वेळा गेलो, 10वी मध्ये खूप बजेट मिळला, पुढे वाले जाणार, पण तेव्हा मला 36% मिळाले. एकदा सुटलो, एकदा सुटलो मी सगळ्या विषयात 35-35 मार्क, मला एकदा 38 मार्क आले आणि मी वाटत सुटलो एकदा. आणि मग मी 11वीला गेलो, 11वीमध्ये निवडणुकीमध्ये उभा राहिलो मी. 11वी 12वी FYSY TY आता होत आहे, त्याच्यामध्ये मग मी निवडून आलो. पण त्याच्यामध्ये खेळाडू होतो, कुस्तीगीर होतो, त्यामुळे पहिला होतो. आणि मग सावडी निवडणूकमध्ये पुढे पहिलवानी लागते पाणी अमलात आले. आणि तेव्हा मी सगळा प्रयोग करून मी 11वीला निवडून आलो. मिश्रा कॉलेजचा GS जनरल सेक्रेटरी झालो. 12वीला पुन्हा निवडणुका लागल्या. 12वीला पुन्हा त्याने निवडून आलो. 12वीची परीक्षा दिली, या भागीपणे थोडस वारी करावी लागली. एक वर्ष थांबलो, पुन्हा एक मध्ये गेलो, ते पुण्याला SY TY गेलो, तिथे मी BMC कॉलेज गेलो, तिथे सुद्धा मी निवडून आलो. सगळ्या माझं कसं थोडं मी राजकारणामध्ये गेलो, पण तेव्हापासून एकदाही मी म्हटलो होते 11वी 12वी मी सरपंच झालो गावाचा. त्यानंतर मग मी 95 मध्ये मला आमदार तिकीट मिळालं. त्यापूर्वी मी सरपंच होण्याआधी तिथली जागा जिल्हा परिषदेला राखली होती. त्यावेळेला माझी बायको जिल्हा परिषदेला मी उभी केली. सगळे कार्यकर्त्यांचे वैद्यला वगैरे जेमते मुंबई तिथं बसत, त्याच्यामध्ये ती पहिल्यांदा जिल्हा परिषद झाली तालुक्यामधून. त्यानंतर 93 वर्षांनी 92 मध्ये ग्रामपंचायत झाली, मग मी सरपंच झालो. 95 मध्ये मला प्रमुख मंत्र्याचं तिकीट दिलं आणि 95 पासून सतत 6 आठव 95 पासून 6 आठव तर आता मी भाजपचा सगळ्यात सिनियर 105 लोकांमध्ये सगळ्यात सिनियर आमदार. सर्वांनी मला पाठवलं आहे. आणि मागच्या वेळेला मला जलसंपदा खातं होतं, यावेळेला मला स्पोर्ट्स होतं, आता पर्यटन माझ्याकडे आलेलं आहे. सगळ्यात मोठं विभाग ग्राम विकास, त्याच्यामध्ये सगळ्या गावांचा सर्वांग विकास कार्यक्रम होतो, ते माझ्याकडे या ठिकाणी आलेलं आहे. असं माझा इतिहास सांगत आपण म्हणजे कोणत्या शाळेत शिकलं याला महत्व नाही, पण आपण काय करू शकतो. आता मला समजलं की ठीक आहे, आपण नको नाही चालत गच्चीवर बसून ते खाता लावायचं, त्याच्यावर साखरे टाकायचं, मंदिर लावायचं, लाईट ठेवायचे, लाईट देतात आमच्या गल्लीचे सगळे पोरांना बसून काही नाही. अभ्यास किंवा काही परीक्षा लिहिली, 4 दिवस अभ्यास करायचा, 5 दिवस बसायचं आणि काही नाही. मध्ये बसून तुम्ही सगळे 10 घंटे ठिकाणी अभ्यास करता, खाता लावून म्हणजे म्हणजे चालले जाऊन कसं शक्य आहे. प्रयोग करायचो, अभ्यास करायचा, अभ्यास करता. आई बेटा हे खाऊन ते खाऊन तिकडे मशीनच्या 2-3 दूध पिऊन जा, खूप लाट चहा करतो रात्री, मग 12 वाजता तो आम्ही वरती, म्हणजे अभ्यास कमी नाटकच जास्त होते. आता आम्ही दहावीचे पुढे चहा करतो चोपेचे म्हणून, त्याचा अभ्यास जायचा. खूप सारे गमती आहे. मला असं वाटतं आपण आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण ते करू शकतो त्या क्षेत्रामध्ये आपण निष्क्रियला पाहिजे. मला राजकारण जमलं, मी विद्यार्थी कुशीले होतो, मी राज्य सर्वेक्षण करता स्वयंसेवक लहानपणापासून बाद पाकिटपासून होतो. आता मला जे जमलं ते मी या ठिकाणी केलं, पण मला वाटतं ते प्रामाणिक केलं, त्याच्यामध्ये कुठं जीव ओतला पाहिजे. आपल्या तलामध्ये इतिहास एकदा अभ्यास झाला, पण ते झाला नाही, कोणी झालं नाही. तुम्ही बघा इतके आमदार झाले, 10-15-20 आमदार झाले सगळे अगदी सुरुवातीपासून, पण कोणी पण झाले तर रिपीट कोणी झालं नाही. बाबुली पण ते झाले, कोणी झालं नाही. पण मी एका दोनदा तिथे 6 वेळा झालो, 6 वेळा झालो. पण का झालो, एका दुसऱ्या सहावे झालो का, त्यासाठी काम करावं लागतं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं लागतं, त्यांना आश्वस्त करावं लागतं. लोकांना वाटलं पाहिजे आपला माणूस आहे, घरचा माणूस आहे, आमचा भाऊ आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी टीम उभी करावी, विश्वास होता म्हणजे कार्यकर्त्यांच्या विषयी नाही आमचा भाऊ आहे. मी काय आपण दवाखान्याचं एवढं मोठं काम करतो की तालुक्यामध्ये कुणालाच वाटत नाही मी आजारी पडलं की माझं काय. 10 खर्च वाटतं की 15 खर्च होतो, मी त्याला मोबाईल घेऊन जातो, त्याला भरपूर सगळी घरात जाऊन देतो. काय काय मी सुरुवातीपासून एवढं स्वीकारलेलं आहे. माझ्या आमदार दिवसामध्ये मी 2-2 लोक 100-100 लोक कशी त्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, जेवढ्याची व्यवस्था, त्यांना देण्याची व्यवस्था, दवाखान्यामध्ये सगळे फंड CSR मधून असेल, कुठून मोठ्या मोठ्या घरापासून असेल, ती देण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतो. काही लोक सोबत राहणार आणि म्हणून इथे लोक कुठे धर्म पसर जात पात नाते मुते सगळं सोडून माझ्या बाजूला माझी बाजू सुद्धा 6 वेळा निवडून आलेली. ती सुद्धा 15 वर्षाचे नगरदक्ष इथे सतत ती पण जिल्हा सदस्य होती. काय करतात लोक आणि म्हणून मला वाटतं की आपण ज्या ठिकाणी करतो लोक तो व्यवसाय असेल, व्यापार असेल, शिक्षणाचं काम असेल, नोकरी असेल, तर तो प्रामाणिकपणे गेलो, प्रामाणिकपणे काम करा. शेवटी देश आपला पुढे झालेला आहे. आज बघा G20च्या माध्यमातून जगामध्ये असं कधीच घडलं नाही असे इतक्या जोरात काम आज G20च्या मधून पंतप्रधान मोदी जास्त तिकडे होतात. सगळं देश सगळं जग कोणावर बोट घालतं की बाबा काय इंडियामध्ये काय केलं यांनी. आणि खरंच आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटावा असं काम या ठिकाणी पंतप्रधान मोदीजी करत आहेत. आज देश पुढे चालला आहे. आज आपण आपली अर्थव्यवस्था 5व्या नंबरवर आली, 10व्या नंबरवर आपण 5व्या नंबरवर आलो पण या 9 वर्षामध्ये हे कसं घडतंय. आज जगामध्ये आपल्या देशाची केवढी किंमत आहे
मी आता जर्मनीला गेलो, मी स्वित्झर्लंडला गेलो, इकडे तीन चार वर्षांमध्ये मी गेलो. लोक इंडिया म्हटलं की एकदम असे डोळेच म्हणतात ना, म्हणजे हा इंडिया. आता बरं किती पाकिस्तानचे ड्रायव्हर वगैरे तिथे जाण्या करतात, येत होतात, प्रायव्हेट टॅक्सी त्याच्यावर तिथे लोक होते, ते म्हणतात इथे तू कार चले गेलो, कार चले गेलो. त्याच्याकडे खायच्या मारामध्ये त्याला ब्रेड तुकडा भेटत येतात तिथे. वापर तर कॅशमध्ये लोक होता, मला हिंदुस्थानात भेटा म्हणजे आम्हाला तिकडे राहायचं नाही. आता पाकिस्तानचं नाव तर येतं का कुठे? कुठे नाही. तिथं आधी आपल्याला चार करायचा देश कोणता सगळ्यात जास्त? पाकिस्तान. दम भरायचे, धमक्या द्यायचे, काय काय करायचे, काश्मीरमध्ये केवढा हायमोस्टी केला, तिथे 70 ग्रॅम आपण आठवलो सगळ्या काश्मीर आपण तिकडे झालं होतं का? ते शक्य वाटत होतं का? या सगळ्या गोष्टी झाल्या. राम मंदिराचा प्रश्न केवढा इश्यू होता असं वाटतं सुटतच नाही. मंदिर वही बनायगे, रामलल्ला माईगे गोष्टा दिवशी किती वर्ष झाले जेव्हापासून आम्ही संघातून जेव्हापासून ज्या वय बलिदान मुखर्जी हो काश्मीर हमारा हे म्हणत पडत आम्हाला किती वर्ष झाले. किती वेळा मी त्या ठिकाणी गेलो, एकदा सुद्धा मला तिरंगा फडकवता आला नाही. एकदा पण नाही, 20 किंवा 5 वेळा गेलो असं सिरियल नाही का? किती वेळा आम्हाला दिवसमध्ये गेलो नाही झालं, पण असं वाटलंही नव्हतं. पण सत्ता आली, मोदीजी पंतप्रधान झाले आणि सगळ्या स्पष्ट बहुमत झालं पार्लमेंटमध्ये, फटाफट निर्णय झाले. आपल्या मुस्लिम भगिनीसाठी 3 तलाकचा किती महत्वाचा विषय आहे, केवढा महत्वाचा विषय आहे तो त्या ठिकाणी संपुष्टात आला. आणि म्हणून मला असं वाटतं की असे ऐतिहासिक निर्णय आपल्याकडे झाले आणि हा देश ज्या गतीने काम करतोय, ज्या गतीने पुढे जातोय, आज गरीबांच्या लोकांना कधी योजना आपण बघितल्या, अगदी घरापासून शौचालयापासून त्याच्या दिवा असला पाहिजे, त्याला रस्ता असला पाहिजे, त्याच्या गॅस असला पाहिजे, असा विचार करणारा पंतप्रधान त्याचा आर्थिक स्तर कसा वाढेल गरीबांचा, बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिलांचं सक्षमीकरण कसं होईल, त्याच्यासाठी केवढ्या 1000 लाख कोटी रुपयांचे योगदान झालेले आहे, गावागावात किती बचत गट, ते माझ्याकडे डिपार्टमेंट आहे. आता 6 लाख बचत गट आपल्याकडे, 60 लाख पर्यंत एवढे काम करत आहे. आम्ही ठरवलं की 1 कोटी करते, अजून 40 वाढवायचे, आम्ही सगळ्यासाठी बचत गट वाढवा, त्यांना परत सक्षमीकरण करा, त्यांना परत द्या, बँकेतून पैसे द्या. आपल्या बचत गटाचा माल आता जगभरामध्ये जातोय, जगभर म्हणजे आता एक्सपोर्ट करायला लागलेले आहेत. कोटी मर्यादा दोन खेड्यातल्या महिला आहेत, ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या आहेत, पण त्यांचा माल आता जगामध्ये त्याचा मागणी झालेली आहे, त्या पुरवू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे. मला असं वाटतं महिलांचे सक्षमीकरण करतात, ते आपल्या बरोबर येत आहेत. नुसतं चूल आणि मूल इथपर्यंत त्या न राहता त्यातूनही बाहेर पडल्या पाहिजे, हा देशाचा विचार आहे, हा मोदींचा विचार आहे. आणि म्हणून अनेक कोणते पंतप्रधान 100 कोटी सांगतात की आपण काय करतोय, तरुणांसाठी काय करतोय, उद्योजकांसाठी काय करतोय, अनेक गोष्टी त्या चाललेल्या आहेत. आणि म्हणून आज देश मात्र नक्की आहे की जगामध्ये आज इंडिया म्हटलं की एवढी मोठी आपली पद, एवढी किंमत आज म्हणजे पूर्वी आम्ही राहायचो, मी अर्ध जग फिरलेलो, जास्त फिरलो असेल, 70% फिरलो असेल, पण ज्या वेळेला मी कंपनीत जायचो त्यावेळेला इंडियामध्ये की लोक कशी बारीक करतोवाले सगळे बंदेवाले लोक आहे, अशी आपली एक परिस्थिती. आज इंडिया म्हणले की मोदीजी, हा मोदीजी, म्हणजे आज ती किंमत आपली देशाची तेवढी वाढलेली आहे की तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि म्हणून हा वेळ ही काय दुर्दैव्य की आपण जगामध्ये एक नंबर देश बनतो, महासत्ता हो, सुपर पॉवर हो, संरक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्या कमजोरीमध्ये आता ब्रेंड नवीन आपल्या देशावर तयार होत आहे. कोणती भारत वंदे भारत तिथे असे बुलेट ट्रेन त्याने सुरू होत आहे, विमान तुरंत किती ठिकाणी झाले, मेडिकल कॉलेज किती ठिकाणी त्या ठिकाणी मंत्री होतो. आता किती म्हणजे पुढे 50,000 विद्यार्थ्यांना आता 1,16,000 विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्टर होत आहेत, एम्स किती वाढलेल्या आहेत, आयआयटी किती ठिकाणी वाढलेल्या आहेत. मला वाटतं हा मोठा इतिहास आहे 9 वर्षाचा की मी तुम्हाला भाषे निर्णयाचे सांगू शकेल की किती ऐतिहासिक आहे, किती मोठे आहे, की आपल्या सगळ्यांसाठी आहे, पण ही ती वेळ नाही आहे. निश्चित आपण आज त्या ठिकाणी सन्मान मिळालेला आहे आपला पुरस्कार, आणि मला खरं असा पुरस्कार मिळाल्यावर माणसाला उत्साह वाटतो, तेव्हाच कामाला कुठे आपल्याला स्फूर्ती येते. आणि म्हणून त्या ट्रस्टच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून आपला गुरुगौरव या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आपण काम प्रामाणिकपणे करा, आपल्याला समाधान मिळतं, तो चांगलं काम केलं तर समाधान आपल्याला निश्चित मिळतं. बाकी ठीक आहे, बाकी गोष्टी गौर असतात, पण मी त्या ठिकाणी हे केलं, मी ते केलं, मी 4 लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी कुठेतरी आनंद आणलेला आहे, मी त्याला कुठेतरी काम केल्यामुळे त्याचा परिवार आहे, त्याचं कुटुंब आहे, म्हणजे सुखी झालेलं आहे, ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. आणि तो आहे शेवटचा माणूस आनंदी असला पाहिजे की त्याच्याकडेच काहीच नाही, तो शेवटी राहतो, झोपेच्या घरावर छत नाही आहे, घराला भीती नाही आहे, त्या माणसाला मी काय करू शकतो, त्याचा उद्धार कसा करू शकतो, त्याच्या जीवनामध्ये आनंद कसा आणू शकतो. मला वाटतं हे वाटतं बराबर काम केलं तर मला वाटतं त्याचा आनंद वेगळा असतो, त्याचा आनंद वेगळा असतो. आणि मला वाटतं आपल्याकडून मला हीच अपेक्षा आहे की आपण चांगलं काम आमच्या दुसऱ्या भविष्यकाळामध्ये करावं, ज्या ज्या खात्यात आहात त्या ठिकाणी कुठलंही खातं असेल, मला वाटतं असेल
शेतीचं असेल, शैक्षणिक असेल, महसूल असेल, त्या ठिकाणी आपण चांगला काम करावं अशी अपेक्षा सर्वांना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुढे गणपती आहे, पुढे सगळे सण आपले आहेत, दोन चार सगळे गणपती पण या ठिकाणी येतो. या सगळ्या सणांच्या निमित्ताने आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याला पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांचं अभिनंदन. आणि आपण सगळे जण संस्थेचे चालक मालक एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी हाती घेतला आहे, त्याबद्दल तुमच्या या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.